जैन मित्रांनो, स्टडी आयक्यू मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 10 ऑगस्टचे जे करंट अफेअर्स आहे बघणार आहोत. या व्हिडिओला तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. स्टडी आयक्यूने MPSC साठी पेनड्राईव्ह कोर्स लॉन्च केलेला आहे, तर तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा studyiq.com. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओशी रिलेटेड कुठलाही डाऊट असेल तुम्ही मला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. 66वी राष्ट्रीय फिल्म समारोह जे आहे त्यामध्ये सर्वश्रेष्ठ हिंदी फिल्मचा अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे, तर हा जिंकला आहे अंधाधुनने जिंकलेला आहे. नेक्स्ट आहे, आता इथे तुम्हाला लिस्ट जी आहे विनरची 66 नॅशनल फिल्म अवॉर्डची खूप महत्त्वाची आहे, खूप साऱ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. तर इथे बेस्ट नॉन फीचर फिल्म सोन राईज हे विभा बक्षीद्वारे आहे, सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉक्स अजय आणि विजय बेदी. बेस्ट एज्युकेशनल फिल्म जे आहे ते सरला विरला आहे. बेस्ट डिरेक्टर उरीसाठी सर्जिकल स्ट्राईक जे आहे उरी सर्जिकल स्ट्राईक त्यासाठी आदित्य धार यांना मिळालेला आहे. बेस्ट फीचर फिल्म हेलारो गुजराती फिल्म आहे, डिरेक्ट केलेली आहे अभिषेक शहाने. त्याचबरोबर बेस्ट ॲक्टर जे आहे ते आयुष्मान खुरानाला मिळालेला आहे अंधाधुंदसाठी आणि विक्की कौशलला मिळालेला आहे उरी द सर्जिकल स्ट्राईकसाठी. बेस्ट ॲक्ट्रेस जर बघितलं तर कीर्ते सुरेशला मिळालेला आहे महानातीमध्ये. तर ही जी लिस्ट आहे ही खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर बेस्ट राजस्थानी फिल्म टर्टलला मिळालेला आहे, बेस्ट तमिळ फिल्म बारामला मिळालेला आहे, मराठी फिल्म भोंगाला मिळालेला आहे, हिंदी फिल्म अंधाधुंदला मिळालेला आहे, उर्दू फिल्म हमीदला मिळालेला आहे, तेलुगू फिल्म महानतीला मिळालेला आहे, आसामी फिल्म बुलबुल कॅन सिंगला मिळालेला आहे आणि बेस्ट पंजाबी फिल्म अर्जितेर हिला मिळालेला आहे. नेक्स्ट आहे की त्रिपुरा सरकार जे आहे ते ऑलमोस्ट 1500 चेक डॅम जे आहे ते बनवणार आहे आणि फायनान्शियल असिस्टंट कुठल्या कंट्रीमधून त्यांना मिळणार आहे, तर हे जपानकडून त्यांना मिळणार आहे. जपानकडून, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी जे आहे जिका त्यांच्याकडून मिळणार आहे. नेक्स्ट आहे, आता एक बीड जे आहे जेणेकरून वन नेशन वन राशन कार्ड काय आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये याच चॅनलवर, तुम्ही ते बघू शकता. तर एक जी बीड आहे त्यामध्ये वन नेशन वन राशन कार्ड जे आहे अक्रॉस द कंट्री 1 जून 2020 इम्प्लिमेंट करायचं आहे. तर सेंटरने इंटरस्टेट जे पोर्टेबिलिटी आहे राशन कार्डची ती कुठल्या 2 स्टेटमध्ये सुरू केलेली आहे, तर ही सुरू केलेली आहे गुजरात आणि महाराष्ट्र 1960 जन्म झालेला आहे, तर अशा प्रकारे गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय डोपिंग निरोधक एजन्सी जे नाडा आहे, नॅशनल डोपिंग अँटी डोपिंग एजन्सी जे आहे नाडा, त्यांच्या जे दायरे आहे है ना, त्यांचे जे दायरे आहे त्यानुसार कुठल्या खेळात जे खेळाडू आहे ते सामील होणार, म्हणजे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीमध्ये त्यांच्या ॲम्बिटमध्ये जे कुठल्या स्पोर्ट्सचे प्लेयर आपल्याला बघायला मिळणार त्यांच्या अंडरमध्ये, तर क्रिकेटचे जे प्लेयर्स आहेत ते त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार. नेक्स्ट आहे, थार एक्सप्रेस जोधपूर आणि पाकिस्तान कुठल्या 2 शहराच्या मधात चालताना आपल्याला दिसते थार एक्सप्रेस? तर थार आहे ऑब्वियस आहे की गुजरातमध्ये आपल्याला बघायला मिळणार, कारण थार राजस्थानमध्ये आपल्याला बघायला मिळणार, कारण थार जे आहे ते डेझर्ट आपल्याला कुठे बघायला मिळते राजस्थान. तर अशा प्रकारे थार एक्सप्रेस जे आहे ते जोधपूर, म्हणजेच जे राजस्थान आहे जोधपूर, त्यानंतर पाकिस्तानच्या कुठल्या सिटीमध्ये? तर कराचीमध्ये. नेक्स्ट आहे, कुठल्या कंट्रीने एक रेड अलर्ट इश्यू केलेला आहे सुपर टायफून लेखिमासाठी जे त्या देशात अप्रोच करत आहे? तर चीन, चायना, इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अप्रोच करत आहे आणि हा पार्ट जे आहे ते चायनाचा आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट आहे, स्पीड डायल युअर पार्टनर फॉर लाईफ हे कुठल्या इन्शुरन्स कंपनीचं इनिशिएटिव्ह आहे? तर हा इनिशिएटिव्ह आहे मॅक्स केअर स्पीड डायल युअर पार्टनर फॉर लाईफ इनिशिएटिव्ह हे मॅक्स लाईफ इन्शुरन्सनी लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट आहे, जे रिसर्जंट इंडिया आहे त्या पुस्तकाचे ऑथर कोण आहे? तर या पुस्तकाचे ऑथर आहे बिमल जलान या पुस्तकाचे ऑथर आहे. नेक्स्ट आहे, आता बिमल जलान कोण होते? तर फॉर्मर RBI गव्हर्नर होते. नेक्स्ट आहे, कुठल्या क्रिकेट बोर्डने जे नवीन ट्रान्सजेंडर इन्क्लुझिव्ह पॉलिसी आहे ते अनाऊन्स केलेली आहे? तर ही केलेली आहे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने. नेक्स्ट आहे, नागासाकी डे कधी ऑब्झर्व केला जातो?
तर नागासाकी डे ऑब्झर्व केला जातो 9 ऑगस्टला. 9 ऑगस्टला ऑब्झर्व केला जातो नागासाकी डे. जपान 9 ऑगस्टला कमोमरेट करतो नागासाकी डे दरवर्षी. आणि 9 ऑगस्ट 1945ला आपल्याला जे बॉम्ब आहे ॲटम बॉम्ब ते नागासाकीवर फोडलेले दिसतात. आणि याला कोड दिला गेलेला होतं नागासाकीला जे बॉम्ब आहे त्याला कोड दिला गेलेलं होतं फॅट मॅन. फॅट मॅन. आणि त्याचबरोबर जे हिरोशिमा आहे त्यावरसुद्धा आपल्याला बॉम्ब बघायला मिळतो. आता इथे हाय कमिशनर, इंडियन हाय कमिशनर पाकिस्तान, त्यांचे नाव तुम्हाला इथे सांगायचे आहे, ज्यांना आता रिसेंटली एक्सपेल्ड करण्यात आलेलं आहे म्हणजे परत पाठवण्यात आलेलं आहे, यांचं नाव आहे अजय बिसारिया. नेक्स्ट आहे त्रिपुराची पहिली वुमेन एअर ट्रॅफिक कंट्रोलर कोण बनलेली आहे, तर इथे तुम्ही बघू शकता, तर ही बनलेली आहे बिपाशा हंग खडवाल. नेक्स्ट आहे जे ग्रीन मणिपूर मिशन आहे त्याचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनलेले आहे, तर याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहे एलंगबाम वेलेंटिना देवी. नेक्स्ट आहे कुठल्या मोबाईल कंपनीने मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम जे हार्मोनी OS आहे ते लॉन्च केलेलं आहे, तर हे लॉन्च केलेलं आहे हवाईने लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड्स इंडिजिनियस पीपल कुठल्या दिवशी ऑब्झर्व केला जातो, इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड्स इंडिजिनियस पीपल्स, तर हा ऑब्झर्व केला जातो 9 ऑगस्टला. 9 ऑगस्टला ऑब्झर्व केला जातो. नेक्स्ट आहे कुठल्या स्टेटने जे ब्रेस्ट फीडिंग आहे इन्फंट आणि यंग चाइल्ड त्यासाठी कुठल्या भारतात कुठल्या देश स्टेटने टॉप केलेलं आहे, तर हे केलेलं आहे मणिपूरने टॉप केलेलं आहे. आता बघा इथे जे आपण बघितलं होतं इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड इंजिनियर्स पीपल, तर याची थीमसुद्धा असते, तर याची थीम आहे इंडिजिनियस लँग्वेजेस किंवा जे स्वदेशी भाषा, तेच थीम आहे. नेक्स्ट आहे युनियन मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD त्यांनी एक इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे जेणेकरून एक अवेअरनेस क्रिएट करणार वॉटर कन्झर्वेशनसाठी सगळ्या शाळेत. तर हे कुठलं इनिशिएटिव्ह आहे, तर हे इनिशिएटिव्ह आहे समग्र शिक्षा जल सुरक्षा हा इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. नेक्स्ट आहे कोणाला MS स्वामीनाथन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी, तर त्यांचं नाव आहे केनेथ एम क्वीन यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता CBDT जे आहे त्यांनी लिमिट रेस केलेली आहे IT ॲपिलेट ट्रिब्युनलसाठी 50 लॅक्सवर. आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस जे आहे त्यांनी मॉनिटरी लिमिट्स इथे रेस केलेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची आणि लिटिगेशन जे आहे त्याला रिड्यूस करण्यासाठी. आता फाईल जर तुम्हाला करायचं आहे अपील इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रिब्युनलजवळ, तर मॉनिटरी लिमिट जे आहे ते इन्क्रीज केलेली आहे 20 लॅकपासून तर 50 लॅकपर्यंत. आता यामुळे काय होणार आहे, यामुळे ऑबियस आहे की जास्त इथे जे ट्रिब्युनल आहे ते हँडल करू शकणार आणि जे कोर्ट्स आहे त्यांवर कमी बर्डन येणार. हायकोर्ट जे आहे त्यांची लिमिट केलेली आहे 50 लॅक ते 1 करोडपर्यंत आणि सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांची केलेली आहे 1 करोड ते 2 करोडपर्यंत. तर इथे काय होणार आहे, आधी 20 लाख होती, तर 20 लाखावरचे जे पण आहे ते म्हणजे सरळ हायकोर्टमध्ये जात होते. तर अशा परिस्थितीत आता हे लिमिट सेट केल्यामुळे, लिमिट वाढवल्यामुळे आता जे बर्डन आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टवर ते कमी होऊन जाणार. तर इथे आपला व्हिडिओ संपतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.